आपण याच विषयावर आपल्या शेवटच्या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत, कारण आतापर्यंत आपण जागतिकीकरणाला स्पर्श केला नाही, पण जागतिकीकरणाच्या या युगामध्ये भारताचं नेमकं स्थान काय हे शेवटच्या सेगमेंटमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी घ्यायचं आहे मला एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आमच्याकडे आलेले प्रेक्षक आमच्या तिन्ही पाहुण्यांना प्रश्न विचारतील. आता घेऊया एक ब्रेक. मित्रांच्या प्रेमाने मन बेधुंद, मित्रांच्या यशामध्ये मन झाले धुंद, मित्राची वरात सो पाऊस पडला. खूप जमेल रंग, बॅक पायपर, यारांचा यार, कॅसेट्स आणि सीडी. सचिन ट्रॅव्हल्स, पर्यटकांचे श्रद्धास्थान. रात्री बेरात्री खोकू नका जास्त, खोगोच्या गोळ्या तुम्ही जवळ ठेवा पंत. अल्पमोली बहुगुणी आयुर्वेदिक खोगो, खोकल्यावर अत्यंत गुणकारी गोळ्या. आपल्याकडे मनोज वैद्य आलेले आहेत, ते पहिला प्रश्न विचारतील. मृणालताईंना मला असा प्रश्न विचारायचा आहे की राजकीय निवृत्तीकडे झुकत असताना त्यांनी आतापर्यंत जी काही आंदोलनं केली ती स्वराज्याकरता पुरेशी होती का, आणि त्या समाधानी आहेत का त्याबद्दल. दुसरं मला जाधव साहेबांना असा एक प्रश्न विचारायचा आहे की आज देशामध्ये काही मुठभर लोक डिगभर कर्ज घेऊन शांत बसली आहेत किंवा बुडवत आहेत, परंतु जी शेतकरी आहे, तळागातला माणूस आहे, तो मात्र कर्जाच्या भीतीने किंवा परतफेडीच्या भीतीने आत्महत्या करतो. यामागे आपण एक सल्लागारात शिखर संस्थेवरती आर्थिक जी देशाची रिझर्व्ह बँक आहे त्यांची काही धोरणं ह्याला कारणीभूत आहेत का, आणि त्यामध्ये काय आपण बदल सुचवता. मला असं वाटतं की आम्ही ज्या चळवळी केल्या त्याच्यामधून निश्चितपणाने मगाशी म्हटलं नरेंद्र जाधव म्हणाले त्याप्रमाणे त्याच्या काही नकारात्मक नव्हत्या, सकारात्मकच होत्या, आणि त्यातून काही अंशाने तरी राज्यकर्त्यांवरती नियंत्रण ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. मला वाटतं त्यामधून दुसरं म्हणजे स्त्रियांच्या मोठ्या प्रमाणामध्ये सहभागामध्ये एक प्रकारची जागृती स्त्रियांमध्येही निर्माण होत होती, तेवढं तरी त्याचा काही कॉन्ट्रीब्युशन होतं. पूर्णपणे समाधानी नाही तरी एवढं मला निश्चित वाटतं. माझ्या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी मृणालताई आता जे म्हणाल्या त्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण करतो. माझं असं मुळीच म्हणणं नाही की मृणालताईंनी चालवलेल्या सगळ्या चळवळी नकारात्मक होत्या असं मी म्हटलेलं नाही, किंबहुना आजच मी मेधा पाटकरांनी चालवली चळवळ नकारात्मक. आपण आपण कुठल्याही व्यक्तीबद्दल बोलत नाहीये. आपण आता उदाहरणार्थ मृणालताईंनी लाटणं मोर्चा जो काढला होता महागाईच्या विरुद्ध किंवा घंटानाद करण्याचा जो प्रकार केला होता तो अत्यंत अभिनव होता आणि तो सरकारला जाग करण्याचा प्रकार होता आणि तो अतिशय महत्वाचा होता. मी जे म्हटलं होतं की आपल्या सगळ्या चळवळी सकारात्मक आहेत असं नाही, त्यातल्या बऱ्याचशा चळवळी नकारात्मक आहेत असं अशा प्रकारचं विधान केलं आणि ते कित्येक वेळा दिशाभूल करणार असतं असा माझा मुद्दा आहे. पण आता या प्रश्नाकडे, हा जो प्रश्न अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की मुठभर लोक ढिगभर कर्ज घेऊन बुडवतात, उद्योगपती आत्महत्या करताना दिसत नाहीत, शेतकरी मात्र आत्महत्या करताना दिसतात, हा आपल्या सगळ्यांच्या खूप जवळचा प्रश्न आहे असं मला वाटतं. त्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण करायचं मला. पहिली गोष्ट म्हणजे मुठभर लोक ढिगभर कर्ज घेतात आणि बुडवतात हे खरं नाही, कारण आपले जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत, नॉन परफॉर्मिंग लोन्स, याचं प्रमाण जे 12% गेलेलं होतं ते गेल्या 10 वर्षामध्ये कमी होऊन आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती साधारण 6.5% आलेलं आहे. त्यामुळे कारण आपल्याकडे आकडेवारी जी येते ती आकडेवारी कशी येते, एवढे 1000 कोटी बुडवले आणि ती दिशाभूल करणारी असते. आपल्या टोटल लेंडिंगच्या म्हणजे एकंदरीत जो कर्ज पुरवठा केला त्याच्या किती प्रमाणामध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स आहेत हे महत्वाचं असतं, आणि ते प्रमाण काही वर्षात कमी झालं आणि ते आणखी कमी होणं ही आवश्यकता, काळाची गरज आहे, आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं रिझर्व्ह बँक कार्यशील आहे. आता उद्योगपतींची आत्महत्या, आता उद्योगपती का आत्महत्या करत नाही हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. मला वाटतं महत्वाचा मुद्दा शेतकरी अजिबात नाहीये, अजिबातच नाहीये. मात्र शेतकरी आत्महत्या का करतात हा मात्र अतिशय चिंतेचा आणि जिव्हाळ्याचा विषय. मला असं वाटतं की आपल्याकडे शेतीच्या प्रश्नांना जेवढं प्राधान्य द्यायला पाहिजे होतं तेवढं प्राधान्य गेल्या 12 वर्षातल्या आर्थिक सुधारणांमध्ये दिलं गेलेलं नाही, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा, तुम्ही जर पाहिलं की स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 57 वर्षामध्ये शेतीचं राष्ट्रीय उत्पादनामधलं जे प्रमाण आहे ते कमी कमी होत गेलेलं आहे आणि ते कमी कमी होत जातच असतं. कुठल्याही विकसित विकसनशील राष्ट्रामध्ये ते कमी होत जात असतं. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी ते प्रमाण 52% होतं, ते आज मितीला 22% आहे. मात्र शेतीचं राष्ट्रीय उत्पादनामधलं योगदान कमी झालेलं असलं तरी शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची जी संख्या आहे ते प्रमाण मात्र कमी झालेलं नाही. आजही जवळजवळ 66% लोक हे शेतीवरती उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत आणि त्यामध्ये जसे मोठे सधन शेतकरी आहेत तसे मध्यम शेतकरी आहेत,
अल्पभूधारक आणि शेतमजूर आहेत. मला असं वाटतं की ज्या ज्या काही आपण आर्थिक उपाययोजना शेतीच्या क्षेत्रात केलेल्या आहेत आणि ज्याची चर्चा सध्या चालू आहे वीज माफी धरून सगळ्या या सगळ्या या मध्यम आणि उच्च भूधारकांच्यासाठी आहेत. शेतमजूर आणि अल्पभूधारक आहेत त्यांच्या समस्यांकडे आपण लक्ष दिलेलं नाहीये कारण तिथे प्रसिद्धीचा प्रश्न असतो आणि ज्या प्रकारे तुम्ही मार्केटिंग करणार त्याचा प्रश्न असतो. मला असं वाटतं की हा जो खूप मोठा वर्ग आहे शेतमजुरांचा भूमिहीन शेतमजुरांचा आणि अल्पभूधारकांचा त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत आणि त्यांच्यामध्ये कर्जबाजारीपणाचं आणि त्यांच्यामध्ये आत्महत्या प्रमाण करण्याचं प्रमाण जास्त आहे आणि मला असं वाटतं की त्या प्रश्नाची तड लावणं अत्यंत निकडीचं झालेलं आहे. बँकिंग आपला ऐकताना मला माझ्यातल्या टार्गेट कार्ट्याला एक सहज वाक्य आठवलं तेवढंच मी वेळ नाही घेत. छोटं कर्ज घेतलं तर कर्ज जो घेतो त्यांनी काळजी करायची असते, मोठं घेतलं तर बँकेने काळजी करायची असते. मला जाधवसाहेबांना प्रश्न विचारायचा आहे की ह्या देशामध्ये तुम्ही मगाही सांगितलं की 26% लोक दारिद्र्य रेषेखाली कुटुंब आहेत, ही खरोखर 26% आहेत का? कारण काही ठिकाणी ग्रामीण भागामध्ये असं आहे की ज्या शेतकऱ्यांचं उत्पन्न 1.5-2-3 लाख रुपये आहेत की ज्यांच्या कुटुंबामध्ये 2-3 गव्हर्नमेंट सर्वंट आहेत अशीही लोकं किंवा अशाही लोकांची दारिद्र्य रेषेखाली कुटुंब आहेत हे कितपत योग्य, मग ह्याला कारणीभूत कोण? मला असं वाटतं की तुम्ही म्हणताय की 26% प्रमाण जे दारिद्र्य रेषेखाली असण्याचं आहे ते फुगून सांगितलेलं प्रमाण आहे. खरं प्रमाण कमी असलं पाहिजे कारण जे लोक दारिद्र्य रेषेखाली नाहीत जे उच्चभ्रू आहेत ते सुद्धा त्यामध्ये येतात असा जो तुमचा समज आहे मला त्याच्या नेमकं उलट वाटतं वस्तुस्थिती. मला असं वाटतं की वी आर अंडर एस्टिमेटिंग दिस नॉट ओव्हर एस्टिमेटिंग. म्हणजे आता याचं मूळ तुम्हाला सांगतो की दारिद्र्य रेषा आपण कशी ठरवतो. खूप वर्षापूर्वी डॉक्टर वी मा दांडेकरांनी ती व्याख्या केली होती आणि त्यावेळी असं गृहीत धरलं होतं की आपल्या देशामध्ये वयात आलेल्या धडधाकट कुठल्याही माणसाला दर दिवशी किती कॅलरीज लागतात, 2250 कॅलरीज असं त्यांनी गृहीत धरलं आणि त्याप्रमाणे त्यांनी गणित मांडलं त्यावेळच्या किमतीप्रमाणे मग 2250 कॅलरीज मिळण्यासाठी किती अन्नधान्य लागेल त्याच्या त्यावेळच्या किमती लक्षात धरून दारिद्र्यरेषा ठरवली. ती दारिद्र्यरेषा आपण वरचं बदलत आलेलो आहोत मात्र नंतर असं सिद्ध झालेलं आहे वैद्यकीय संशोधनामध्ये असं पुढे आलेलं आहे की धडधाकट माणसाला भारतासारख्या वातावरणामध्ये 2250 कॅलरीज पुरेशा नाहीत तर 3000 किंवा 3500 कॅलरीज पाहिजेत. तर जास्त कॅलरीज जर लागणार असतील तसं जर गणित आपण मांडलं तर आपली दारिद्र्यरेषा जी आहे ती आहे त्यापेक्षा वर जाईल आणि ती जर वर गेली तर दारिद्र्यरेषे खाली असण्याचं प्रमाण जे आहे जे 26% सीमित झालेलं असं आपण म्हणतो त्याच्याऐवजी ते कदाचित 35-40% असू शकेल. म्हणजे तिथे भीषण अवस्था आहे असं वाटतं. मृणालताईंना प्रश्न विचारायचा आहे की आत्तापर्यंत सर्वांनी चर्चा केली परंतु महिलांवरती कोणीही जोर दिला नाही. आजच्या ह्या 57 वर्षामध्ये आजही महिला स्वतःला सुरक्षित मानते का? महिला आज सुरक्षित नाही हे तर सत्य गोष्ट आहे. पूर्वीपेक्षा कमी सुरक्षित आहे का? एका परीने आहे.